समास तीन, उभारणी निरूपण. ह्या समासात परत एकदा विश्वाच्या निर्मितीविषयी सांगितलं आहे. विश्वातील सर्व जीवांची उत्पत्ती पाणी व पृथ्वी यापासून होते हे प्रत्येकाने अनुभव घेऊन पाहावे. ऐकूया तर, श्रीराम ब्रह्मघन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोलिजे केवळ आदि नारायण. मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणिजे षड्गुणेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. ऐलीकडे गुणक्षोभिणी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी, मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. अकार उकार मकार तिन्ही मिळोन ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला. वायोचा कातरा घसवटे, तेणे उष्णे वन्नी पेटे, सूर्यबिंबते प्रगटे तये ठाई. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्ये अन्ये केवळे तेथून झाली. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. अंडज जारज श्वेतज उद्भिज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चीज सृष्टीरचनेचे. चारी खाणी चारी वाणी, चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड. मुळी अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यये घ्यावी. जे आपल्या प्रत्यया येना, ते अनुमानिक घ्यावेना, प्रत्यया विण सकळ जना व्यवसाये नाही. व्यवसाये प्रवृत्ती निवृत्ती, दोही कडे पाहिजे प्रचिती, प्रचिती वीण अनुमाने असती ते विवेकहीन. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकलित बोलिला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका. मुळापासून शेवटवरी, अवघा आत्मा रामची करी, करी आणि विवरी यथा योग्य. पुढे संवार निरोपिला, श्रोती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्रीदासबोधे
गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तिसरा श्रीराम।